बालोद्यान संस्था समाजातील निराधार वंचित आणि भटक्या मुलांना स्थैर्य मिळवून देण्यासाठी एक तपाहून अधिक काळ कार्यरत आहे समाजाच्या विश्वासाला पात्र ठरलेलं संस्थेचं काम दिशादर्शक असल्याचे गौरवोद्गार फाउंडेशन फॉर ब्राईट फ्युचर अमेरिका या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा मृडाल देसाई यांनी काढले इचलकरंजी इथं आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या इचलकरंजी नजीकच्या अब्दुल्लाट इथं दोन हजार नऊ पासून विद्यार्थी विकास प्रबोधनी संचलित बालोद्यान ही संस्था कार्यरत आहे पन्नास मुलांसाठी या संस्थेनं वसतिगृह उभारलं असून आणखी पन्नास मुलांच्या वसतिगृहाचं काम अंतिम टप्प्यात आहे इचलकरंजी परिसरातील नागरिकांना संपर्कासाठी संस्थेनं इचलकरंजीत कार्यालय सुरू केले त्याचं उद्घाटन मृणाल देसाई यांच्या हस्ते झालं संस्थेचे संचालक संजय खूळ यांनी संस्थेबद्दल माहिती दिली तर समाजातील प्रत्येक घटकांनी या संस्थेला बळ दिले अत्यंत पारदर्शी कारभार चालवून संस्था मुलांना उभं करण्याचं कार्य अव्याहतपणे करत असल्याचं संस्थेचे अध्यक्ष कुलभूषण बिरनाळे यांनी नमूद केलं गेल्या दहा वर्षांपासून संस्थेशी आपण जोडलो असलो तरी प्रत्यक्षात संस्था पाहण्याचा योग आज आल्याचं सांगत मृणाल देसाई यांनी समाजातील गरजू मुलांना आश्रय देऊन त्यांचं उज्ज्वल भवितव्य घडवण्याचं आदर्श काम ही संस्था करत असून संस्थेला भविष्यातही सहकार्य करण्याची ग्वाही दिली या कार्यक्रमाला डॉक्टर सपना आवाडे डॉक्टर रेखा टेंगशे भारती चंगेडिया डॉक्टर पी जे बडबडे डॉक्टर जे पी बडबडे डॉ कुबेर मगदूम डॉक्टर विजय मगदूम डॉक्टर चैताली मगदूम उपस्थित होत्या